वसई विरार शहरात अनाधिकृत बांधकामं काही नवीन नाही. महापालिका अनाधिकृत बांधकामावर दाखवण्याची कारवाई करतं, परंतु कारवाई झाली की अवघ्या 8 दिवसात पुन्हा बांधकाम केलं जातं. आणि बांधकामाचा दिवस असतो शनिवार आणि रविवार. हे बांधकाम जर तुम्ही बघितलं तर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, या 2 दिवसात हे गाळे बनून तयार होतील आणि कदाचित भाडेकरू पण लागेल. हा स्पॉट जो आहे वसईच्या वालीव परिसरातला, जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या अपोजिट हे गाळे बनवण्याचं काम सुरू आहे. आणि जर तुम्ही जवळून बघितलं तर 1 महिन्यापूर्वी हे गाळे तुटलेले, म्हणजे तुम्ही जर आधी बघितलं का आधी जुन्या गाळ्याची भिंत आहे, कोणाचा बोर्ड देखील आहे, एक एअरटेल इथे भाड्याने होतं त्याचा देखील बोर्ड आहे, एक किराणावाल्याचा देखील छोटंसं कपाट आहे पानटपरीवाल्याचं. म्हणजे काही दिवसापूर्वी इथे नोटीस दिलेली महापालिकेने तोडलं आणि आज शनिवार आणि उद्याचा रविवार, म्हणजे सोमवारी जर आपण या ठिकाणी आलो तर गाळे पत्रे लावून लागलेले असतील. या छोट्या जागेत हे गाळे उघडले जातात, 8 ते 9 हजार रुपया गाळ्यांचं भाडं येतं. वारंवार महापालिकेला सांगून देखील महापालिका थातुरमातून कारवाई करतं. जर महापालिकेने जर कारवाई पूर्ण केली असते, पूर्ण भिंती तोडल्या असत्या, अर्ध्या अर्ध्या भिंती तोडल्या की जेणेकरून पुन्हा जो कोण बांधणार आहे त्याला ह्या भिंती कामाला येतील, अशा प्रकारे तोडक कारवाई असते. या विरोधात जे आहे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन देखील केलं होतं, पत्रव्यवहार केला होता, परंतु पालिका तोडते आणि शनिवार रविवारमध्ये अशा प्रकारचे गाळे हे उभे राहतात. आजचा शनिवार आणि उद्याच्या रविवारमध्ये हे गाळे बांधून तयार होणार आणि सोमवारी इथे असं दिसणार की इथे काहीच नव्हतं. विशेष म्हणजे हीच बांधकामं जी आहे 20 एप्रिलला तोडली होती. या बाजूच्या दृश्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर 20 एप्रिलची दृश्य आहे ती, की ज्यावेळेला ही बांधकामं तोडली. आणि आता बरोबर 20 तारीख आलेली आहे. 1 महिना जर अशा प्रकारे बांधकामं जर पुन्हा बांधत असतील तर महापालिकेच्या तोंडा नाकावर टिचून अशा प्रकारची बांधकामं होतात आणि महापालिकेचे अधिकारी करतात तरी काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आपल्यासोबत ज्यांनी पत्रव्यवहार केला असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकी काय संपूर्ण घटना आहे. मैंने तकरीबन 1 साल पहले 2022 मई में मैंने कंप्लेंट किया था कि सामने विठ्ठल मंदिर है, यहाँ पर हमारी माँ बहनें आती हैं तो उनको इनकी वजह से कोई तकलीफ ना हो, क्योंकि यहाँ पर 3-4 पान टपरी है, यहाँ पर लड़के बैठे रहते हैं, यहाँ पर एक टायर की दुकान है, यहाँ पर एक गाड़ी लगी हुई थी, 3-4 साल पहले एक बच्चे का वहाँ पर पैर टूट गया था. तो इसकी वजह से मैं चाहता हूँ कि हमारे वजह से, कि मुसलमानों की वजह से किसी भी हिंदू भाई को बहनों को तकलीफ ना हो, इसकी वजह से मैंने एक कंप्लेंट दिया था कि यहाँ के जो गाले हैं वो साफ़ कर दो, क्योंकि उसका ना कोई घर पट्टी है, ना कोई पेपर है, ना कुछ है. उसका फ़ायदा उठाते हैं यहाँ के लोग, तकरीबन मुझे लगता है 70-80 हजार रुपये महीने का ये लोग पता नहीं क्या करते हैं. महानगर पालिका इनकी संगमत है या क्या है? तोड़ा था कभी इसको? इसको तकरीबन 20 अप्रैल को यहाँ पर तोड़क कार्रवाई हुई थी. इसमें महानगर पालिका के कौन कौन अधिकारी शामिल है? इसमें मानकर साहब है, सहायक आयुक्त मानकर है और सुनील तेलगुटे है. अभी पता नहीं उन्हीं से मिलकर शायद इन्होंने काम चालू किया है, जबकि मैंने कहा था कि ये गाले वापस बनना नहीं चाहिए, क्योंकि इससे कोई तकलीफ हो रही है पब्लिक को, बहुत परेशानी होती है इसकी वजह से.